मैदानामध्ये कधी कधी आपण धावा चेस होताना पाहिल्यात तर कधी कधी गोलेदाईच्या जोरावरील सामने विन होताना आपण इथे मात्र पाहिल्या आहेत दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा आहे दोन्ही संघाचाही अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचतोय वेलकम सुस्वागतम आपलंही सहश स्वागत आहे पुंबेवाडा संघाचे इथे मात्र पोहोचत आहेत अतिरिक्त खेळाडू सध्या तरी कदाचित आजारी असावेत किंवा दुखापतग्रस्त असावेत आज प्लेईंग मध्ये नाही आहेत पण जाऊयात मॅचच्या दिशेनं सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचली ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय मनोज आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन चिराग सातपुते कृष्णा सातपुते यांचे छोटे बंधू म्हणून ज्याला आम्ही सातत्याने म्हणतो तो सांगा गॅडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गोलंदाजचा या षटकातील पहिलाच बॉल अकासचा पहिला चेंडू आपण पाहताय शॉर्ट थंड आणला इथे मात्र शेतरक्षण पॉवरफुली पुंडासकडून होताना आपल्याला मात्र पाहायला मिळत निश्चित रूपाने पुंडास संघ म्हणजे आमच्या विकीदादा पवार यांचा हा संघ पुंडास संघ म्हणजे आमच्या पवार साहेबांचा सा हा संघ जे विद्यमान माझी उपसरपंच आणि सध्या सरपंचपद भूषवत आहेत मॅडम मनीषा पवार मॅडम यांच्या नावाने आपण चषकही पाहिला पुंडास नगरीमध्ये एक जबरदस्त आयोजन नियोजन त्यांचंही आपलं शिस्तबद्ध आयोजन आम्ही सातत्याने म्हणतो जे पाहायला मिळतं आकाशला आणलं गेलं षटक्रमांक पहिलं डिलिव्हर करण्याकरिता हो आकाश आकाश आपल्याला इथे पाल मिळतोय गोलंदाज बॉल कोलवर टप्प्याचा चेंडू इथून मात्र डिलिव्हर करायचं होतं फेक डायरेक्टली करायची होती कुठेतरी मिस केलं गेलं या चेंडूवर नक्कीच कुलंदास यार नेक्स्ट बॉल हो 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 स्ट्रोक चांगला होता पण फटका इथे मात्र फसलाय विकेट सोईल पतन पहिली सफलता पहिला विकेट बाग, बाग, बाग टू पवेलियन मनोज बॅक टू रे आउट तीन चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय धावा संख्या दोन या अंकावर धावफलक जाऊन पोचले गेले आपण इथून मात्र पाहताय सागर बोंबे आपण पाहू शकताय सातत्याने गेम प्लॅनिंग जर का बघितलं तर आ, सागर बोंबेला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर आम्ही येताना पाहिलंय पण आता मात्र वन डाऊन करीता उपस्थित झालाय नेक्स्ट मॅच रामवाडी विपक्षात झिडके आई गावदेवी झिडके आणि त्याच्या विपक्षात रामवाडी चला बोट टीम कॅप्टन्स आमचा आवाज जर का तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण क्षणाचाही विलंब न करता हे चार षटक संपायच्या आतमध्ये नाण्यापेकीसाठी आपण त्वरित यायचंय यस टायमिंग इथे लावलेलं ला आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यार नेक्स्ट बॉल सागर बोंबेकरिता आपण पाहताय हा बॉल आपण इथून मात्र पाहाला तर निर्धा फेक पाहायला मेथिया पुंडास्कर ही त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतायत जर बोंबे संघाचा आपण जर का विचार केला तर निश्चित रूपाने अनेक ताकदवान स्ट्रोक खेळत आहेत गेल्या हंगामामध्ये सर्वाधिक ट्रॉफीज या टीमकडे तर आम्ही पाहिल्यात त्यातनंतर आपण बघितलं जर का तर सागर बोंबे मॅन ऑफ द सिरीज सातत्याने खूप सारे कम मिळवले आहेत याही स्ट्रोक चांगला आहे फेक होईल रनआउटची संधी बालबाल बजगे की रनआउट आणि पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील यस फलंदाज इथून बाद आहे आणि याला म्हणतात सर आत्महत्या गरज नसताना जोखीम पत्कारली गेली आणि विकेटचं बदन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं चिराग सातभूत आहे डगआउट नक्की स्टायलिश पॅन्ट आणि फॉर्मल कपडे असतील किंवा स्टायलिश कोट शिवायचा असेल म्हणजे जॅकेट जर का आपल्याला शिवायचं असेल त्यासाठी जर तुम्हाला कपडा अगदी उत्कृष्ट आणि आपल्या दोस्ती खात्यात कमी किमतीमध्ये आणि अल्प दरामध्ये आणि एकदम क्वालिटी जर पाहिजे असेल तर लाहोटी कंपाऊंडला जा तिथे सोनू कलेक्शन गणेश पाटील दीपक पाटील आणि चेतन पाटील यांचं शॉप आहे तिथे आपण जाऊ शकताय केक पाहिजे असतील तर आमच्या ब्रदर केक शॉपला आपण भेट द्या तिथे तुम्हाला योग्य दरामध्ये इथे मात्र केक मिळतील निश्चित रूपानं आमच्या खलिंगकरांच्या या मुलांचं हे दुकान आहेत तुम्ही निश्चित रूपाने तिथे जाऊन भेट घ्या आणि आम्ही खॉलिंगला सरपंच चषकमध्ये जॉईन झालो होतो फक्त एवढंच आपण एक कोडवर तिथे मात्र दर्शवा तुम्हाला अल्प दरामध्ये सगळ्या वस्तू मिळून जातील इथे मात्र ट्रॅव्ह्यू केलं गेलं आहे या चेंडूला सरळ पाठवलं गेलं आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं कव्हर आणि पॉईंटच्या हरिझनच्या मधून चेंडू ट्रॅवल होतोय सरळ सी रेषा पलीकडे आला इथे मात्र नक्कीच लक्ष्मणजी दोनदे इथे आज आपल्यामध्ये निघून जातात त्यांनाही आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या सर्व क्रिकेटप्रेमींच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं द्वितीय षटकाला इथून मात्र सुरुवात झाली आहे मुकुलला आणलं गेलंय डेटबॉलचा इशारा तर पंचांशापर्यंत दर्शवत आहेत एक्झॅक्टली घडतं तरी काय मग डेटबॉलचा इशारा पंचांशापर्यंत दर्शवतील चेंडूला थांबा इथून मात्र दर्शवलं गेलं आहे षटक्रमांक पहिलं आपण बघितलं तर संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या त्या म्हणजे दोन आणि दुसऱ्या षटकाला ज्या पद्धतीनं सुरुवात झाली त्या जा पद्धतीनं चौकार इथे मात्र सुरुवात केली गेली, गेली किंवा गोलंदाजाचं स्वागत केलं गेलं इथे मात्र चौकारानं मुकुलचा पहिला चेंडू चौकारानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे सिक्स सहा या अंकावर मुकुलला आणलं गेलं नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मुकुल तयार बॉल हलक्या हाताने इथे मात्र फक्त दिशा देतात स्क्वेअरलॅकच्या दिशेनं डीप क्षेत्रामध्ये चेंडू कदाचित ट्रॅव्हल होण्याच्या दिशेनं होता पण कुठेतरी मात्र क्षेत्रक्षण पॉवरफुल गेलं गेलं शॉर्ट क्षेत्रामध्ये इथे मात्र शॉर्ट लेगला इथे मात्र क्षेत्रक्षण होता आणि आपल्याला पाहायला मिळालं आणि या चेंडू संपले आतापर्यंत दोन धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे सात या अंकावर सिंगल सिंगलने इथे मात्र कदाचित धावा जारी ठेवतील की मोठ्या फटक्यांना इथून मात्र पसंती दिली जाईल हे कुठेतरी मात्र पाहण्यासारखं आहे पाहूयात काय होईल गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाजीतून मात्र सज्ज होईल मुकुल गोलंदाज यार मुकुल हो 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 नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय फेक पाहायला मिळते इथून मात्र निर्द इट्स अ डॉट बॉल चेडू संपले तीन नवसंख्या सात बजरंग पुंडा संघ खेळताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी गोलंदाज नेक्स्ट बॉल हो 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 सागर बोंबेला येते मात्र टक्के टीम कॅप्टन आणि साखरोली टीम कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय व्हाईट बॉल धावसंख्या आठ या अंकावर यार नेक्स्ट बॉल होती डायरेक्ट हिट मी सातत्याने म्हणतो क्रिकेट वधारलं गेलं प्रत्येक गोष्टीसाठी आता प्रॅक्टिस घेतली जाते डायरेक्ट हिटची प्रॅक्टिस तर घेतली जाते आणि आपले खेळाडू कुठेतरी त्या प्रॅक्टिसपासून पासून दुरावतात मग ते करत असताना डायरेक्ट हिट करत असताना एक प्रेशर असतं मग कदाचित एक तर फेक चुकते किंवा फेक केलेले चेंडूचा वेग थोडासा कमी पाहायला मिळतो त्यामुळं चित्रबान संदेश वख सर चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत ते थी पोचवतील गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सह्यार नेक्स्ट बॉल हलक्या हाताने इथे मात्र ड्राईव्ह करतायत एक, एक दावा इथे मात्र आहे दुसऱ्या दावेच्या प्रयत्नामध्ये आणि दोनच धावा इथे मात्र मिळतील धवसंख्या दोन दावेच्या भरती ना फलक जाऊन पोचेल ते म्हणजे इलेव्हन अकरा चेंडू संपुष्टात येतील आत्तापर्यंत पाच आणि धवसंख्या इलेव्हन अकरा या अंकावर धाव फलक जाऊन पोचलाय एक व्हाईट बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चित रूपानं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मुगुल इथून मात्र सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल आ, फेक इथून मात्र निर्धाव इट्स अ डॉट बॉल कारण पंच पाहतात ती गोष्ट वेगळी आहे फलंदाज एक पिक्चरमध्ये खेळत असतात आणि पंच त्या प्रत्येक छेडूची पाणी करत असतात मुंबईपाडा टीमला आम्ही सातत्याने पाहिलं आहे पंचांचा दिलेला निर्णय ते सातत्याने स्वीकार करतात आणि यावेळी त्यांनी स्वीकार केला आहे क्रमांक दोन संपला आहे संख्या आहे ते म्हणजे इलेवन अकरा यस yes, दोन षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आणि खास करून जय बजरंग पुंडास टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत तर पुंडासवरून अनिल भुईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत दादा आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे ऑल द बेस्ट केलं जात आहे पुंडास टीमला आणि आत्तापर्यंत ऑल इज वेल आपण पाहतोय कारण दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त अकरा धाबा या ठिकाणी खर्च केल्यात निश्चित धन्यवाद भोई साहेब आणि आम्ही सातत्याने म्हणतो की पुंडास संघ म्हणजे विके दादा पवार यांची टीम आदरणीय पवार साहेब माझी उपसरपंच सा, माझी उपसरपंच सा, पवार साहेब त्यांचा हा संघ आणि सरपंच अर्थातच आमच्या मनीषा पवार मॅडम यांची टीम आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते पवार परिवार सातत्याने प्रेम करत आलंय या संघावर आणि निश्चित रूपाने अनेक अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याकरिता ज्यांना सातत्याने पाठबळ देतं ओ हो हो स्ट्रॉंगली अपील आपण इथे मात्र पाहू शकताय फेक आहे इथून मात्र डॉट यार, बॉल। सागर बोंबे करीता हा चेंडू सडर मध्ये होता चेंडू फेकून दिलं थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली अगदी अलगत फटका कन्वर्ट केला गेला होता ताकद थोडी कमी पाहायला मिळाली आणि जेल ड्रॉप झाली आहे जेल ड्रॉप झाली आहे तरी कोणाची इथून मात्र सागर बॉम्बेची झेल इथून मात्र ड्रॉप केली जाते टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा जेल जे 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 ड्रॉप केली आहे तेव्हा तेव्हा ते इतिहास येथे मात्र आपल्याला घडताना पाहायला मिळालाय आणि निश्चित रूपानं आता मात्र सागर बुंबेचा जेल सोडला गेलाय इतिहास घडताना इथून मात्र पाहायला मिळेल का आई तिसाई मौलीच्या शुभ आशीर्वादाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला आहे आणि निश्चित रूपानं आणि अविनाशजी जाधव साहेब साईनाथजी जाधव साहेब ज्यांनी आम्हाला इथे कॅब उपलब्ध करून दिल्यात आणि सन्मान चिन्ह जाते प्रदीपजी प्रदीप साहेब इथे उपस्थित होत आहेत आम्ही साहेब आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे वेलकम साहेब स स्वा आपलं स्वर्ष स्वागत आहे आमचा फक्त एक शब्द आणि दुसऱ्या क्षणाला आपली मदत तुम्ही आम्हाला इथे उपलब्ध करून देता त्याबद्दल आम्ही आपणास विनंती करतोय साहेब आपण मुख्य मंचावर सन्मानानं स्थानापानं व्हायचं वेलकम सुस्वागतम बॉल काय असेल तर वाईट बॉलचा इशारा पंच इथे मात्र दर्शवतील आणि सिंगल मिळेल सिंगलच्या बढतीने धावसंख्या संख्या जाऊन पोहोचेल फिफ्टीन पंधरा या अंकावर लगातार दोन चेंडू इथे मात्र वाईट स्वरूपात वाईट स्वरूपात डिलिव्हर होताना आपल्याला पाल मिळतात चेंडू आतापर्यंत संपलेत दोन शेवटच्या चार चेंडूचा खेळशेष गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज यार नेक्स्ट बॉल ओ हो फटका चांगलाय शेतरक्षक तिथे तैनात नाही आहे क्षेत्रक्षकाच्या मस्तकाला दिली गेली आहे दस्तक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सर सी मारे जा पार आला इथे मात षटकार सहा नक्कीच गिफ्ट टेम्पर पॉन्सर आमचे दीपकजी शेलार साहेब इथे उपस्थित होतात वेलकम सुस्वागतम साहेब आपलं सर्ष स्वागत आहे आपणास विनंती असेल आपण मुख्य म्हणजे असताना आपण आहे तदनंतर हनुमानजी शेलार साहेब पुंडासवरून उपस्थित होत आहेत आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं सन्मान बनवायचं बनवायचंय स्टेज व्हॉलेंटियर म्हणून नितेश आमच्या समोर जोड जोडत असतात आणि गोलंदाज बॉल पुन्हा एकदा पिकअप या चेंडूला पिकअप शॉट चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातार दोन चेंडू दोन षटकार यस आमचे सचिन जाधव साहेब यूट्यूब लाईव्हला पाहत असतील आज उप उपस्थित झालेले आहेत त्यांनाही जय मल्हार या स्पर्धेच्या मार्फत षटकार सलग दोन चेंडू दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात चेंडू संपलेत आतापर्यंत चार आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे ट्वेंटी सेव्हन सत्तावीस से या अंकावर आणि आता मात्र एका हातानं गजनी कॅच इथे मात्र घेण्याचा प्रयत्न होता Uh, करण कासार कदाचित यस uh, yes, करण कासार आपल्याच विभागातील खेळाडू आहे शालन स्पोर्ट्सच्या आयोजित uh, ट्रॉफीमध्ये ज्याचा आपल्याला पाहायला मिळाला गजनी कॅच कदाचित करण खेळताना दिसला तर निश्चित रूपानं कदाचित भेट भेटेल की काय कदाचित गजनी कॅच पाहायला चेंडू संपलेत पाच धावसंख्या जाऊन पोचली ट्वेंटी नाईन एकोणतीस यस yes, चेल सोडला मी म्हटलं ना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू होता जेलला संधी फटका फसलाय आता मात्र झेल ड्रॉप होणार नाही आहे एकदा झेल ड्रॉप झाल्यानंतर काय होतं हे दर्शवलंय सागरने कुठेतरी षटक क्रमांक तीन इथून मात्र संपलंय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या ट्वेंटी नाईन एकोणतीस अंतिम एक षटकाचा केशेश चलो रामवाडी आणि आई गावदेवी झिडके बो टीम कॅप्टन्स आपण बी रेडी राहायचं आहे बॅटर विपुल धावसंख्या रोशन गोलंदाजी ट्रैक वर सज्ज होतोय पहिल्याच बॉल रोशनचा आपण पाहताय क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये बाउंड्री भाऊंडच्या बाहेर आलाय ते मधा चौका चार ओळखल वाईट जाऊ शकतोय खेळण्याला पसंती दर्शवली पहिल्याच चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय गोलंदाज यार नेक्स्ट बॉस स्ट्रोक चांगला आहे कुपे आहे चेंडू आवे मध्ये जेल आहे संधी होईल का जेल यस डेफिनेटली इथे मात्र जेल पकडला जातोय विकेट चोईल पथान फलंदाजाला परतावा लागेल इथून मात्र जेल जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असला इम सोन टीम सोनटक्के आणि टीम साखरोली संपर्क साधायचा आमच्या आयोजकांशी यस विशाल नक्कीच विकेटचं बदल होताना आपल्याला पाहायला मिळतं झेलबादच्या स्वरूपात थोडीशी दयनीय अवस्था होताना पाहायला मिळते अर्थातच टीम बोंबेपाडा संघाची नेक्स्ट बॉल विशाल जर का आपण पाहू शकत आहे हलक्या आता आणि ते माझा फटका कन्व्हर्ट होईल दुसऱ्या करीता प्रयत्न करेल दोन धावा होती ग पूर्ण यस नो डाउट दोन धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होत आहे संख्या दोन धाव्याच्या बढ़तीन दाफलक जाऊन पोहोचले ट्वेंटी सिक्स सव्वीस या अंकावर दाफलक शेणू संपुषात येतील आतापर्यंत नाईन येस थर्टी सिक्स एक्झॅक्टली स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवत जा आम्ही विनंती सातत्याने तुम्हाला करू तव संख्या थर्टी सिक्स छत्तीस नेक्स्ट बॉल आपण पाहू शकता हा ही स्टोक चांगला आहे जेलला आहे संधी विकेट सोईल पतन फलंदाजाला याही शेडवर परतावा लागेल तंबूच्या असल्याला यस yes. आई uh, गावदेवी झिडक्या संख्येचं आगमन झालं वेलकम सुस्वागतम झिडके टीम हो 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 कानापर्यंत आणि आमच्याही कानापर्यंत विकेटचं बतन फलंदाजाला परतावं लागेल कॉट बिहाइंडच्या स्वरुपात तंबूच्या चेंडू संपलेत पाच धावसंख्या संख्या पोहोचली ती म्हणजे अर्थातच थर्टी सिक्स छत्तीस या अंकावर लगेच रामवाडी टीम कॅप्टन रामवाडी टीम कॅप्टन नाणेपिकेसाठी यायचं आहे झिडके संघ इथे उपस्थित झालाय मी रामवाडी संघाला विनंती करतोय आपण त्वरित यायचंय गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सह्यार सिंगलच मिळेल जशी काय मिळणार नाही आहे धावसंख्या सिंगलच्या बढतीनं दाव जाऊन पोचले गेले होते म्हणजे सदतीस विजयाकरिता अडोतीस धावांचाव्हान समोर ठेवलं आहे बघूयात अडतीस धावांचाव्वण फार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईन होती संदेश वकारे सर आणि नाणेफेक कक्षामध्ये आम्ही तुमच्यासमोर जॉईन होऊ मी प्रदीपजी गोरेसाहेब आणि सायनाजी जाधव साहेबांना विनंती करतो आहे आपल्या शुभास्य या सामन्याची नाणेफेक केली जाईल येस वेलकम झिडके टीम कॅप्टन आणि वेलकम रामवाडी टीम कॅप्टन आपण नाण्याच्या दोन बाजू पाहूयात नाण्याच्या दोन बाजू आहेत खा आम्ही खालिंगकर आणि सरपंच चषक झिडके संगीते मात्र कॉलिंग देतो मी मान्यवरांना विनंती करतो आहे नक्कीच कॉलिंग देत आहेत झिडके टीम कॅप्टन इथून मात्र कॉल देत आहेत सरपंच चषक आणि आम्ही खालिंगकर अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत नाणेफेक केली जाईल सरपंच चषक असं कॉल आला आणि आम्ही खालींकर मी मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थान बनवायचंय रामवाडी संघ इथे मात्र नाणेफेक विन झालाय मान्यवरांना विनंती असेल आपण यस हे ड्रिंक्स आपण इथून मात्र वितरित करायचंय जे आम्हाला तुषार पाटील साहेब आणि बाळाराम वेखंडे साहेब लोणार यांसकडून आम्हाला मिळालंय मॅच टॉस विनिंग कॅप्टनला हे देण्यात येईल धन्यवाद नाणेफेक विन झालाय काय नेणे असेल आम्ही फलंदाजी करू नक्कीच धन्यवाद बेस्ट ऑफ लक तदनंतर तदनंतर झिडकी संघ कॉलिंग आपल्याकडून होतं जर का नाणेफेक आपण विन झाला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता फलंदाजी केली असते क्षेत्ररक्षण वाटेला आलाय किती धावांच्या आत रोकाल तीस पर्यंत नक्कीच धन्यवाद बेस्ट ऑफ लक तुम्हाला आम्ही देतोय जसं आपण पाहताय हे कोल्ड्रिंक्स आम्हाला इथे उपलब्ध करून दिले कोल्ड्रिंक्स आम्हाला उपलब्ध करून आहे तुषारजी पाडी साहेब आणि बळारामजी वेकंडे साहेब लोणार आपण पाहताय थंड थम्सअप आहे आणि निश्चितपणे हिंदुस्थान कोकोकोला बेवरेज यांचं हे ब्रँड आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं थम्सअप आम्ही आधीही म्हटलं की स्टार्टिंगला जिथून प्रिफॉर्म येतं प्रिफॉर्म येऊन ये येण्यापर्यंत ये बेवरेज फील होण्यापर्यंत आणि क्लोजर लागेपर्यंत एकी गोष्टीला माणसाचा हात लागत नाही सर्व काम मशीन करता संपूर्ण क्वालिटी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक गोष्टीची नोंद इथून घेतली जाते यवन क्लोजर उघडण्याकरिता लागणारा टॉर्कही ते मात्र मोजला जातो सगळ्या गोष्टी का दुसरा नाम हिंदुस्तान कोकोला बेवरेज आणि ब्रँड आम्हाला इथे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तेजस बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने थर्टी एड आड लक्ष्य लक्ष आहे आणि त्या धाबांचा बाडला करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुणाल विथ रोशन तर फ्रंटलाईन षटक टीम बोंबईबाडच्या माध्यमातून फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रदीप सज्ज झालाय पाहूया प्रदीप कशा प्रकारे गोलंदाजी करेल सुरुवात खूप महत्वाची आहे थर्टी एड आड तिरसाबांचं लक्ष सामन्याला सुरुवात होते आहे षटक क्रमांक पहिलं आणि षटका दिलेला पहिला, पहिला बॉल टाकण्यासाठी प्रदीप आमच्या कॅमेरा एंडकडनं सज्ज झालाय समोर आपण मॅन इन पिंक कॅप कुणाल ला पाय गेम स्टार्ट पहिला बॉल पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला फटका तर चांगला आहे आउटफील्ड देखील फास्ट आहे चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार मिळतील चार दबा पहिला बॉल भार पहिला चौकार अतिशय सुब्रिक फटका पहिलाच बॉलवर कुणालच्या बॅट मधून आज चौकार आलाय चारने स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय कुणाल थर्टी एट अडतीस धाबा टोकायचा आहेत विजयासाठी आणि हे मात्र पहिला बॉल पासून लक्षात घेतलंय कुणालने पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट झालं होतं मोहर उमटली होती चार धबांची अलय त्याच्या बॅट मधून पहिला चौकार तर या बॉलर्स देखील त्याच रिझन मध्ये चेंडू उडवला क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात अप्रतिम झेल पहिला घडी फेल कुणाल बॅट धडक तर पहिला बॉल जो आपण पहिला पहिला बॉल वर चौकार आला होता कुणालच्या बॅट मधून मोठा फटका आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉल वर देखील मोठा फटका खेलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु गोलंदाजाने कुणाला सांगितलंय एव्हरी डे इज नॉट अ सन डे पहिली विकेट पहिला ब्रेक थोड त्या ठिकाणी मिळून दिला आपल्या टीमला प्रदीप या गोलंदाजाने नक्कीच प्रशंसा केली जाईल संग नायकाची देखील कारण मी डॉन वरन बाउंड्री बाँड्रीलाइंडच्या बाहेर पहिला चौकार आला हे पाहिलं आणि त्वरितच त्या रिझन मध्ये क्षेत्रक्षक सजवला गेला आणि त्याच्या जोरावर एक चांगला कॅच चांगली झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाली फलंदाज झी नॅट थ्री नंबर दब्बेंद्र आलाय बलेसा बॉल कबर चवून उडवलाय अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय फटका चेंडू निघून जाईल सी मारे पार हा दुसरा चौकार यस या ठिकाणी अक्षय कासार याचं देखील शुभ आगमन झालंय आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण व्यासपीठावर या टेनिस बॉल क्रिकेटचा हा सितारा तर पहिल्या तीन बॉलचा खेळ झालाय आणि तीन बॉलवर एक विकेट जरूर आपण पाहिली मात्र दोन चेंडू सीमारेषे बाहेर देखील पाहायला मिळाल्यात प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढचा बॉल समोर देवेंद्र मॅन इन रेड कॅप या बलर्स देखील चांगला फटका सजवला याचा बॉल देखील निघून जाईल सीमारे शपार बॅक टू बॅक हा दुसरा चौकार अतिशय सुफ्रॅक फटका बन पादो या नक्कीच जा लो फुल टॉस बॉल होता स्विच इट केला आणि त्यानंतर मात्र थर्डमॅन सीमारेशे बाहेर चेंडू पाहायला मिळाला या षटकातील तिसरा चौकार पाहतोय पावर प्लेचं षटक आणि पॉवरफुल तीन फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात या मध्ये आपण पाहतो या स्पोर्ट खालिंग आयोजित सरपंच चषक दोन हजार तेवीस चोवीसचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय सलगचा हा तिसरा दुसरा दिवस सलग तीन दिवस ही स्पर्धा चालणार आहे काल मात्र आण्वेजेस खांडपे संघ क्वालिफाय झालाय षटकात दिलेला पुढचा बॉल त्या बलेसा बॉल बॅकपुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलमध्ये अवत असा संपर्क नाही आहे स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय कोणत्या प्रकारची धाव देखील नाही आहे बारा धावा धावफलक्यावर आहेत ज्या बारा धावा तीन चौकारांच्या मदतीने आतापर्यंत धावफलकावर लावल्या गेल्यात एकंदरीत सुरुवात चांगली पाहायला मिळते कारण अडतीस धाबा ठोकायच्या आहेत आणि त्या ठोकत असताना मात्र बारा धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्या गेल्यात प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढचा बॉल या याचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय ऑफ से बाग चेंड निघून गेलाय डीप कव्हर सी मारे बाहेर मिळतील चार धाबा अजून एक चौकार तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावा धावफलगर आहेत सोला कढोला सोला धाबांचा बोलबला आपण धावफलकर पाहतोय एकंदरीत चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आहे टीम भोंबेपाडा च्या माध्यमातून अडतीस धाबा ठोकल्या गेल्या मात्र त्या अडतीस धाबा चेस करत असताना मात्र पुंडास टीमच्या माध्यमातून चांगली सुरुवात आपण पाहतोय चार चौकार पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात चला वेल थोडा कमी खर्च कर करा क्षेत्रक्षण सजवून घ्या चार षटकांचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय मात्र तीन षटकं जी आहेत ती पंधरा मिनटांमध्ये तुम्हाला कवर करायची आहेत अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक एक खेळाडू तुम्हाला जो आहे तो आउटफील्डमधून काढून इनफिल्डच्या आतमध्ये सजवावा लागेल तर गोलंदाज चिरा घेतोय षटक क्रमांक दोन फेकण्यासाठी पावर प्लेचं षटक कंप्लीट झालं आणि त्यानंतर क्षेत्रक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय लॉन्ग ऑफ लाँग ऑन डीप मिड काउ खाऊन डीप मिडविकेट डीप फाइन लेग लेकी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी यस त्यानंतर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन कव्हर रिझनमध्ये एक क्षेत्रक्षक आहे ही क्षेत्रक्षणाची विवर रचना आपण पाहतोय तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या सुला दबा आता मात्र षटक क्रमांक दोन षटकात दिला पहिला बॉल चिराग या बलेचा पाठची कडा लागली आहे मात्र गली रिझनमधून चेंडू ट्रावल होतोय क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग आहेत त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न लेजित्रो आणि त्या दरम्यान तीन धावा देखील कंप्लीट होत आहेत दावफलक तीनने पुढे सरकलंय एकोणावीस धाबा दावफलकावर झाल्या आहेत एक पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम फोंडाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी यादी आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन देखील आतापर्यंत आहे कारण पहिल्या सात बॉलवर तब्बल एकोणावीस धावा ठोकल्यात या अब्बल देखील पलटी शॉट या सहा पटका देखील भरपूर चांगला आहे चेंडू थांबणार नाही आहे निघून गेलाय पहिल्या टप्प्यावर सीमा रेषा पार अजून एक दर्जेदार दमदार चौकार तर तेवीस धाबा धावफलकावर वर लावल्या गेल्यात प्रतिम सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ट्वेंटी थ्री तेवीस धाबा धावफलकावर लावला गेल्यात षटक क्रमांक दोनचा खेळ आपण पाहतोय मात्र चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये टीम पुंडाच्या माध्यमातून झालंय षटकातील पुढचा बॉल जा बले बाट संपर या बल्ले स बॅट आणि बॉलमध्ये आव्वात असं संपर्क आणि ये स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय त्या दरम्यान एक धाव कम्प्लीट झाली आहे तर टी या अडतीस धाबांचं लक्ष आणि त्या लक्षाचा लक्षा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आवश्यकता देखील होती कारण तुमची गोलंदाजी असो किंवा तुमची फलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय आहे चांगल्या बॉलला मात्र सन्मान दिला जातो आहे सिंगल कंप्लीट नक्कीच ताकदीसोबत युक्तीचा देखील वापर फलंदाज या ठिकाणी करत आहेत कारण एखादा खराब चेंडू मिळाला की त्याला बाँड्रीलाईनच्या बाहेर पाठवलं जात आहे तर त्या उलट चांगल्या बॉलला सन्मान देऊ ना सिंगल कम्प्लीट झाली आहे या सिंगलसोबत अफलक देखील पुढे सरकलाय आहे ट्वेंटी फाय पंचवीस धाबा या बलेचा बीट केला जातोय फलंदाजाला दोन फटके नक्की जरूर या प्रकारचे सजावले देवेंद्रने मात्र या वलेस बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये चेंडू निर्धाव गेलाय आपण पाहतोय आय तिसाई खालिंग अयोजित सरपंच चषक दोन हजार तेवीस चोवीस या बलेचा बॉल ऑन साइड कार्पेट कार्पेटच्या साने येतोय काउ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहेत एक धाव कंप्लीट झाली आहे दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय लेझी थ्रो यस क्षेत्रक्षण चांगलं झालं मात्र त्यानंतर थ्रो का केला गेला नाही आहे हा प्रश्न जरूर रोशनला विचारला जाईल त्या दरम्यान दुसरी धाव देखील कम्प्लीट झाली आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दोनचा खेळ देखील कम्प्लीट झालाय दोन षटकाची समाप्ती धावा धाव झाल्या आहेत ट्वेंटी सेवन सत्तावीस धावा झाल्या आहेत थर्टी एट अडतीस धाबांचे लक्ष आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सत्तावीस धाबा ठोकला गेलात तर आता मात्र उर्वरित बारा बॉल बाकी आहेत येणारे बारा बॉल्स अकरा रन्स आवश्यक आहेत त्या ठिकाणी टीम पुंडासला तर पुन्हा एकदा बोलू आपण मॅचच्या दिशेने षटक क्रमांक तिसरा षटका दिला पहिला बॉल पहिलाच बॉल अडव्या बाटने खेळून काढला आहे क्षेत्रक्षक आहे तर डीप मिडविकेटला दा एक धाव कम्प्लीट झाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील कम्प्लीट होते नक्कीच बारा चेंडू अकरा धावा असं समीकरण हे मात्र लक्षात घेतलं आणि त्यानंतर मात्र पहिला बॉल जो आहे हलक्या हाताने खेळून काढला आता मात्र नऊ दवांची आवश्यकता आहे उर्वरित अकरा बॉलचा खेळ जुनी बाकी आहे षटकातील पुढचा बॉल या बलेस दिशा चुकीची आहे पण आमच्याकडे बोलत आहेत वाईट बॉलचा इशारा येतोय अवंतर धाव मिळेल धावफलक अवंतरने पुढे सरकलाय थ्री नॉट तीस धावा धावफलकावर झाल्या आहेत पुन्हा नेक एकदा नक्कीच खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे हा बॉल निघून गेलाय सी पार मिळतील चार धाबा चौकार आता मधा फक्त फक्त आणि फक्त चार धाबांची आवश्यकता आहे थर्टी एट अडतीस धाबांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं टीम पुन्हा छा माध्यमातून या वलेस हा बॉल देखील तुम्हाला पुन्हा डकावा लागेल वाईट बॉलचा इशारा येतोय अधिक धावा कमी आहेत आणि त्यामध्ये मात्र बोनसच्या धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत अवंतर धावा या वलेच चांगला बॉल बीट केल्या फलंदाजाला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे मात्र या बॉलची आवश्यकता तुम्हाला पहिला षटकापासनं होती पहिल्या षटकापासून चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं होतं मात्र सुरुवात फलंदाजांची अप्रतिम राहिली आणि त्याच्या जोरावर विजयाच्या उंबरड्यावर विजयाच्या समीप आपण जय बजरंग पुंडास टीमला ला दोई। फक्त तीन धबा दूर आहे संघ विजयापासून या स्पर्धेत पहिली विजयाची नोंद करण्यासाठी तीन धबांची आवश्यकता आहे टीम फुंडासला आणि त्यामधील एक धाव देखील आली आहे तर आता मात्र फक्त आणि फक्त दोन धाबा तुम्हाला काढायचे आहेत विजयी प्राप्त करण्यासाठी थर्टी सिक्स छत्तीस धाबा धावफलक्यावर झाल्या आहेत विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शटकतील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय समोर देवेंद्र या सजा दोन धाबा आवश्यक होत्या त्या मात्र या चौकाराच्या मदतीने मिळत आहेत आणि अशा प्रकारे जय बजरंग फुंडा संघ या ठिकाणी विजयी झालाय अभिनंदन 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 अॅड लक टॉप लक टीम बोंबेपाडा पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याच्या बाट वैयक्तिक वैयक्तिक धावा पण पाहिला पाच चौकारांच्या मन